श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँकनं अर्थात आरबीआयनं चालू आर्थिक वर्षातलं दुसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. जगभरात बहुतांश देशांमध्ये असलेल्या मंदी सदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज जाहीर झालेल्या द्वैमासिक पतधोरणात घेण्यात आलेले निर्णय, त्याची कारण मीमांसा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीनं होणारे परिणाम याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात वाढ केल्यानंतर दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र आज रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. आज धोरण आढाव्याची घोषणा करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीनं पॉलिसी रेपो दर 6.5% म्हणजेच 6.5% अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. तसंच स्थायी ठेव योजना अर्थात SDF दर हा 6.25% कायम ठेवल्याची माहितीही त्यांनी दिली. रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक धोरणातील निर्णय आणि त्याची वैशिष्ट्ये याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात. रिझर्व्ह बँकेने आपले नवीन पतधोरण आज जाहीर केले आणि अपेक्षेप्रमाणेच रेपो रेटमध्ये कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात त्यामुळे कर्जदारांना नक्कीच फायदा होणार आहे, कारण त्यांचा कर्जाचा हप्ता वाढणार नाहीये. रिझर्व्ह बँकेने अशा तऱ्हेचा हा निर्णय दुसऱ्यांदा घेतला, ज्याला आपण पॉज घेतला असं म्हणतात, की कुठल्याही तऱ्हेने त्यांनी दरवाढ केली नाही. आणि त्यांची काही कारण मीमांसा जर आपण बघितली तर गव्हर्नर श्री दास यांनी असं सांगितलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे महागाईचा जो निर्देशांक आहे तो आता त्यांना काबूत आणायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की रिझर्व्ह बँकेचा जो बँड आहे की त्यांना 4% आसपास ही महागाई ठेवायची असं त्यांचं धोरण आहे. आणि त्या 4% बँडमध्ये 2 अधिक किंवा 2 उणे असं त्यांचं लक्ष असतं. आणि आता एप्रिल महिन्यामध्ये महागाई निर्देशांक हा 4.7% होता आला, तर खरंच एक चांगली बातमी होती. पण बँकेचं असं म्हणणं आहे की जरी असं असलं तरी येत्या वर्षामध्ये जी महागाई आहे ही साधारण 5% वरतीच राहणार आहे. आणि त्यामुळे कुठलंही धोरण आखताना एक सावध पवित्रा ही बँक घेणार आहे, कारण 4% खाली आणण्यासाठी बँकेला अजून बरीच एकंदरीत मेहनत करणार लागणार असं दिसतंय. एकंदर विचार केला की आपल्या GDP ग्रोथचा म्हणजे आपली अर्थव्यवस्था सगळ्यात वेगवान वाढणारी व्यवस्था आहे जगामध्ये, तर पहिल्या तिमाहीमध्ये साधारण 8%, दुसऱ्यामध्ये 6.5%, नंतर 6%, आणि शेवटच्या तिमाहीत 5.7%. म्हणजे पूर्णपणे जर विचार केला तर रिझर्व्ह बँकेने ह्या वर्षीचा जो आपला दरवाढीचा जो दर आहे ग्रोथचा तो साधारण 6.5% असा त्यांचा कयास आहे. आणि त्याच बाबतीत जर विचार केला तर अमेरिका किंवा ब्रिटन किंवा ऑस्ट्रेलिया इथे दरवाढ अजून चालूच आहे. आणि पुढच्या महिन्यात जेव्हा फेडरलची मीटिंग होईल त्यांच्या मध्यवर्ती बँकेची, तेव्हा एक बघणं उद्बोधक ठरेल की खरोखरच त्या दृष्टीने दरवाढ रोखण्याच्या दृष्टीने अमेरिका किती यशस्वी होतीये आणि त्यांचा तो जो रेपो दर आहे ते थांबवतील का अजून वाढवतील याच्याबद्दल अजून शंका आहे. पण जेव्हा जेव्हा पुढे डेटा येईल त्याप्रमाणे ते लक्षात येईल. महागाई कमी होते जरी असं असलं तरी त्याने थोडंफार जी ध्येयधोरण मार्गावर जरी असली तरी 4% महागाई ठेवण्यासाठी जी दीर्घकालीन चलनवाढीची जी अपेक्षा आहे त्या दृष्टीने जर विचार केला तर रिझर्व्ह बँकेने असंच सध्या सांगितलं की आम्ही सावध आणि सक्रिय राहू. आणि त्या दृष्टीने यापुढचे आमची पावलं असतील हे रिझर्व्ह बँकेने आजच्या ह्याच्यामध्ये जाहीर केलं असं म्हटलं तर बरं होईल. आणि ज्याला आपण म्हणतो की अकॉमोडेटिव्ह स्टान्स असतो, म्हणजे कुठल्याही देशाची प्रगती होण्यासाठी ग्रोथ होण्यासाठी रिझर्व्ह बँक कधी कधी म्हणजे जसं कोरोनाच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने अकॉमोडेटिव्ह स्टान्स घेतला होता, कारण त्यावेळेला परिस्थिती खूप गंभीर होती. पण रिझर्व्ह बँक या बाबतीत असं सुद्धा बघतं की शेवटी महागाई ही आहे ही काबूत आणणं जरी रिझर्व्ह बँकेचं महत्त्वाचं धोरण असलं तरी देशाची आर्थिक व्यवस्था सुधारावी आणि त्याचा ग्रोथ वाढवावा हा सरकारचा निर्णय असतो आणि त्यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजेत. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या येत्या काळामध्ये मान्सून जरी अपेक्षेप्रमाणे असला तरी जो एल निनो फॅक्टर आहे
त्यामुळे एकूणच पिकावरती मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो आणि सरकार वेगवेगळ्या तऱ्हेने जरी पावलं उचलत असली आपल्याकडे बऱ्याच धान्याची विक्रमी जरी उत्पादन होत असली तरी तेवढी साठा होण्यासाठी आपल्याकडे कपॅसिटी नाही आहे. त्यामुळे एकूण जेव्हा आपण रबी पिकाचा जर हंगाम बघितला त्यानंतर जे अपेक्षेप्रमाणे जर उत्पादन झालं नाही तर पुन्हा महागाईचा डोंग उसळू शकतो आणि त्यासाठी मला वाटतं रिझर्व्ह बँकेने सध्या जरी जे धोरण हे सावध पवित्र घेतलं आहे असं म्हणत तरी हरकत नाही. अजून एक दोन महत्वाच्या गोष्टी आजच्या या रिझर्व्ह बँकेच्या धोरणामधून जाहीर केल्या गेल्या की सध्या आपल्याला एक डिजिटल व्हाउचर ई रुपी माध्यमातून मिळत आहे तर त्याची व्याप्ती वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी काही प्रीपेड म्हणजे आधीच पैसे भरलेली इन्स्ट्रुमेंट्स सरकार जारी करणारे रुपी व्हाउचर त्याला म्हटलं जातील आणि ह्या योजनांमुळे एकूण डिजिटल व्हाउचरचे जे फायदे आहेत ते मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त लोकांना कसा वापर करता येईल यासाठी मला वाटतं हा निर्णय घेतला कारण सध्या डिजिटल रुपी हे फक्त बँकच सध्या इश्यू करतायत त्यामुळे त्या दृष्टीने अजून एक विचार करण्यात आला आहे. तसंच आपण जेव्हा परदेशी जातो तेव्हा आपण काही फॉरेन एक्सचेंजची कार्ड घेतो त्यात परदेशी जो विनिमय ज्या देशाचा आहे त्यासाठी तर ही जी आता बँकांद्वारे जी कार्ड इश्यू होतात तर ती फॉरेक्स कार्ड सुद्धा इश्यू करणार आहे आणि त्यामुळे ही रुपे कार्ड आता विदेशी अधिकार क्षेत्रात जास्ती सक्षम होतील आणि भारतीयांना रुपे कार्ड मधून पेमेंट करण्याचा एक पर्याय हा आता मिळणार आहे आणि ही ई रुपी व्हाउचरची व्याप्ती जशी वाढेल तशी अधिकच अधिक डिजिटल पेमेंटचं देशामध्ये प्रमाण वाढेल आणि आपल्याला माहिती आहे की सध्या जगामध्ये भारत डिजिटल पेमेंटमध्ये आघाडीला आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं ही दोन पावलं आता उचलली गेली आहेत की डिजिटल व्हाउचर असून दे किंवा ई रुपे असून दे की दोन्हीची व्याप्ती वाढवण्याचा सरकारचा हा एक मोठा प्रयत्न आहे. आजच्या या सभेचं एक जर चांगलं आपण मतदारार्थ घेतला तर रेपो रेट तोच ठेवण्याचा जो निर्णय होता हा ज्याला आपण म्हणतो सर्वानुमते होता आणि जो सावध पवित्र बँकेने एकत्रित घेतलाय तो सुद्धा एक मत सोडलं तर बाकी सगळ्यांनी त्याला कोणी विरोध केला नाही फक्त एकाच सदस्याने विरोध केला म्हणजे एकूण महागाई कंट्रोल करण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत आणि शेवटी पवित्र हा सावधच असला पाहिजे यासाठी सगळ्यांचं मोठ्या प्रमाणावर एकमत असं दिसतंय आणि येत्या वर्षामध्ये 5.1% महागाई जी अपेक्षित आहे ती जर रिझर्व्ह बँकेने ठरली तर मला वाटतं जागतिक एकूणच पटलावरती भारत जे प्रयत्न करतोय त्याचं एक खरोखर सक्षम उदाहरण सगळ्यांना दिसेल यात काही शंका नाही. श्रोते हो, भारतीय रिझर्व्ह बँकेनं भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीनं आणि सर्वसामान्य नागरिकांचं हित राखत आजपर्यंत निर्णय घेतल्याचं दिसून येतं. आजच्या पतधोरणात देखील हेच दिसून आलं असं तज्ज्ञ सांगतात. पतधोरणातील या विविध निर्णयांमुळे देशाच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ प्रभाकर कुलकर्णी यांनी मांडलेलं मत त्यांच्या शब्दात. रिझर्व्ह बँकेच्या या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे आणि आर्थिक वृद्धीचा दर हा 7% वर गेला असून हे जगाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा तो निश्चितच खूप चांगला आहे. तसेच घरेलू उत्पादन GDP आहे 7-7.2 असण्याची शक्यता आहे. तसेच महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुद्धा लक्षणीय सुधारणा झाली असून तो जवळजवळ 5-5.2 रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. या सगळ्यांचा विचार करून रिझर्व्ह बँकेने आज जैसे थे धोरण अवलंबण्याचे ठरवले आहे. म्हणजे रिपो रेट पूर्वीसारखा 6.5 असेल व बँक व्याजदर 6.75 असेल. जैसे थे परिस्थिती अवलंबण्याची मुख्य कारणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था वेगाने सुधारते आहे, देशाची निर्यात वाढत असून आंतरराष्ट्रीय व्यापारावरील तूट कमी होत चालली आहे. तसेच उत्पादन क्षेत्रामध्ये भारतामध्ये खूप नवीन फॅक्टरी येत आहेत आणि त्याच्यामुळे उत्पादन क्षमतेमध्ये आणि उत्पादनामध्ये वाढ होत आहे. तसेच शहरातील राहणाऱ्या लोकांचे राहणीमान उंचावले आहेत आणि त्यांना चैनीचे वस्तू, मोटारी, हवाई खर्च यामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. खेडेगावातले लोक सुद्धा त्यांच्या पण खर्चामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यांची पण आता काही वस्तू घेण्यामध्ये त्यांचा कल वाढत चालला आहे. देशाची आंतरराष्ट्रीय गंगाजळी 595.1 बिलियन डॉलर 2023 रोजी होता मी होत नाहीये ती पण योग्य रीतीने आपण अजून बाळगून आहोत. तसेच देशामध्ये परदेशी गुंतवणूक वाढली असून अनिवासी भारतीयांकडून 3.2 बिलियन डॉलर एवढ्या ठेवी
आपल्या वेगवेगळ्या भारतीय बँकांमध्ये 8.4 बिलियन डॉलर ची वृद्धि झाली आहे, जी 2020-21 मध्ये निगेटिव होती, म्हणजे 2020-21 मध्ये लोकांनी इकडनं गुंतवणुकी त्यांच्या देशात परतलेल्या होत्या. परंतु रिझर्व्ह बँकेने सध्या तरी वॉच अँड वेट असं विषय, म्हणजे सध्या तरी थांबून हा रिपो रेट आता सध्या कमी न करण्याचे ठरवले असून त्याची कारणे पुढील पण आहेत. की पुढील वर्षी एल निनो या वादळाची भीती असून त्यामुळे होणारे नुकसान याचा विचार केला जातो. जर पाऊस कमी पडण्याची शक्यता खूपशा वेधशाळांनी वर्तवली आहे, त्यामुळे धान्योत्पादन कमी पण होऊ शकतं. तसेच मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय बाजारात महागाईमध्ये येणारी जी वाढ आहे ती अजून आवाक्याच्या बाहेर आहे आणि ती अजून कमी होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेनी सध्याचे धोरण जे आहे ते अवलंबण्याचे ठरवले आहे आणि ते योग्यच म्हणावे लागेल. आता अशा परिस्थिती असून सुद्धा रिझर्व्ह बँकेने भारतीय बँकांना काही छोटेसे सूट देणे धोरण लवकर रिझर्व्ह बँक डिक्लेअर करणार आहे. त्याच्यामध्ये एक म्हणजे जी थकीत कर्ज आहे, जे एनपीए झालं ते कमी करण्यासाठी बँकांना ते कॉम्प्रोमाइज सेटलमेंट म्हणजे तडजोडीद्वारे कर्जदारांना कर्ज परत करण्याच्या सुविधा देण्याचं त्यांनी ठरवलं आहे. आतापर्यंत त्याच्याकरता एक निश्चित धोरण नव्हतं, पण रिझर्व्ह बँक त्याच्या संबंधी एक निश्चित धोरण आता सगळ्या बँकांना त्यासुद्धा ते गाईडलाईन देणार आहे. तसंच शहरी सहकारी बँक म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक त्यांना प्राधान्य कर्ज म्हणजे प्रायोरिटी लेंडिंग खाली त्यांना काही टार्गेट दिलं होतं अमुक 1%, पण ते त्यांच्याकडनं झालं नव्हतं. त्यांना ते टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी अजूनही कालावधी देण्याचं त्यांनी रिझर्व्ह बँकेने ठरवलं आहे. सहकारी बँकांना प्रुडेन्शियल नॉर्म्स कम्प्लीट करण्यासाठी अजूनही सवलत देण्याचा आणि अवधी देण्याचा सरकारने ठरवलेलं आहे. या सर्वांचा फायदा देशाला निश्चित होणार आहे. तसंच सीडीबीद्वारे लघु उद्योजक आणि सूक्ष्म लघु उद्योजकांना डायरेक्ट कर्ज देण्याचाही रिझर्व्ह बँकेने एक स्कीम तयार केली आहे. या सगळ्याचा हा देशाला निश्चितच त्याच्यापासून फायदा होणार आहे. तसेच बँकांना प्राधान्य कर्ज अजून कालावधी दिले, तसेच सहकारी बँकांना प्रुडेन्शियल नॉर्मसाठी त्यांनी हे केलंय. या सर्वांचा फायदा देशाला निश्चित होणार आहे. वेगवेगळ्या देशांबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट मुक्त व्यापार करार सरकार करत आहे. तसंच भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय व्यवहार वेगवेगळ्या देशांबरोबर करण्याचे ठरत आहे. उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे देशाच्या. पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. या जोरावर एकूण अर्थव्यवस्था $1 ट्रिलियनच्या वर 2030 पर्यंत होण्याची शक्यता आहे. शेवटी सर्वसामान्यांना आजच्या या धोरणाचा निश्चितच फायदा असा होणार आहे की ज्या लोकांनी बँकांकडनं कर्ज घेतलेली आहे त्यांच्या व्याजदरामध्ये वाढ होण्याची 3 महिने शक्यता नाही, त्यामुळे त्यांचे कर्जाचे हप्तेच आहेत तसेच राहतील. तसेच ज्या लोकांनी बँकांमध्ये आता जी काही ठेवी ठेवलेल्या आहे त्या ठेवींमधील व्याजदरामध्ये पण कपात होणार नाही वाटतं. जागतिक आर्थिक मंदी सदृश स्थितीतून सावरताना जगातल्या असंख्य देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ केली आणि त्यांची आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. त्या तुलनेत भारतीय आर्थिक स्थिती अभ्यासली तर रिझर्व्ह बँकेनं परिस्थिती सापेक्ष घेतलेले निर्णय आणि केंद्र सरकारनं देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अवलंबलेली धोरणं देशाची अर्थव्यवस्था उंचावण्यासाठी महत्वपूर्ण ठरली आहेत. आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर जैसे थे ठेवत सर्वसामान्य नागरिकांचा देखील विचार करून रिझर्व्ह बँकेनं या वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन शैलेश मोहिते.